डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट बैठकीसाठी पुण्यात उपस्थित देश विदेशातील प्रतिनिधींनी पालखी सोहळ्याला हजेरी लावत याची देही याची डोळा महाराष्ट्राची समृद्धी सांस्कृतिक परंपरा अनुभवली. यावेळी काही प्रतिनिधींनी श्री संत तुकाराम महाराज पालखींचे मनोभावी दर्शन घेतले. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत श्री संत तुकाराम महाराज पादुका मंदिराजवळ फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वार येथे G20 प्रतिनिधींसाठी पालखी सोहळा अनुभवण्यासाठी मंडप उभारून प्रशासनाच्या आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने व्यवस्था करण्यात आली. ढोल ताशांच्या तालावर काही प्रतिनिधींनी नर्तनात दंग झाले. काही प्रतिनिधींनी उत्साहाने वारकऱ्यांसोबत फुगडीचा फेर धरला. महिला प्रतिनिधींनी डोक्यावर तुळशीची रोपे घेतली. प्रतिनिधींनी वारकऱ्यांना भारतीय परंपरेने नमस्कार करत स्वागत केले. तत्पूर्वी केशव शंखनाद पथकाद्वारे करण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शंखनादाचा तसेच ढोल पथकाच्या ढोलवादाच्या वातावरणाने जोश आणला होता.